लेझिम हलगी घुमक्याचा ठेका ढोल ताशांचा दणदणाट मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं नेत्रदीपक विद्युत रोषणाई पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले मावळे आणि रणरागिणी अशा उत्साही वातावरणात रविवारी रात्री संयुक्त जुना बुधवारपेठेची मिरवणूक निघाली शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या मिरवणुकीत प्रबोधनात्मक फलक होते शिवाय वासुदेव वाघ्या मुरळी कडक लक्ष्मी अशी वेशभूषा केलेल्या कलाकारांचा आविष्कार मिरवणुकीचं आकर्षण ठरला शनिवारी उत्साही वातावरणात शिवजयंती साजरी झाली मात्र संयुक्त जुना बुधवार पेठेच्या वतीनं रविवारी संध्याकाळी भव्य मिरवणुकीचं आयोजन केलं होतं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मालोजीराजे छत्रपती ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे माजी उपमहापौर दिगंबर फराकटे अॅडव्होकेट महादेवराव आडगुळे यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचं उद्घाटन झालं पारंपरिक वाद्यांचा गजर साऊंड सिस्टीम नेत्रदीपक विद्युत रोषणाई यामुळं मिरवणुकीची रंगत वाढत गेली मावळ्यांच्या वेशातील कार्यकर्ते लहान मुलं आणि पारंपरिक वेशभूषेत महिला या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या कोल्हापूरची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा दर्शवणारा चित्ररथ लेझिम पथक बिरदेव गणेश तरुण मंडळाचं धनगरी ढोल पथक या मिरवणुकीत अग्रस्थानी होतं तर वासुदेव वाघ्या कडक कडकलक्ष्मी अशी वेशभूषा केलेल्या लोककलाकारांचा आविष्कार आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं लक्षवेधी ठरली संपूर्ण मिरवणूक मार्गावर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता भगवा ध्वज भगव्या पताका हाती घेतलेले शेकडो युवा कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती सोन्या मारुती चौक महापालिका शिवाजी चौक बिंदू चौक मिरजकर तिकटी महाद्वार रोड पापाची तिकटी सम्राट चौक मार्गे पुन्हा जुना पेठेत या मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीत संदीप देसाई धनंजय सावंत पृथ्वीराज चव्हाण सुशील भांदिग्रे प्रवीण चौगुले कपिल नाळे पिंटू स्वामी अनिल निकम कुणाल भोसले यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि शिवप्रेमी सहभागी झाले होते